मी तुमच्याबरोबर आलो. बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब त्यांना सुद्धा असंच वाईट वाटलं. तुम्ही आवाज द्या, बडव्यांना बाजूला करा, ही सगळी मंडळीची आहे, पुन्हा एकदा तुमच्याकडे यायला तयार आहे. सभोवती पसरलेला धूर तुम्ही बाजूला करा आणि मग हे चित्र जे आहे तुम्हाला दिसेल की कोण कुठे आहे. आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा वसंतदादांना सुद्धा असंच वाईट वाटलं. साहेब, मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर होतो, माता पिता त्यांना मानत होतो, झाले होते आमचे ओबीसीच्या संदर्भामध्ये मतभेद, पण 36 लोक तुमच्याकडे आले, मला सुद्धा येणं भाग पडलं. तुम्ही सांगितलं नाही की तिथे थांबा, मी तुमच्याबरोबर आलो. बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब त्यांना सुद्धा असंच वाईट वाटलं. साहेब, धनंजय मुंडे इकडे आले, त्यांना घेतलं, त्यावेळेला सुद्धा काका असलेले गोपीनाथराव मुंडे आणि बहीण असलेली पंकजा, त्यांच्या सुद्धा डोळ्यात असेच अश्रू आले होते. काय करायचं, ह्या सगळ्यांची पुनरावृत्ती व्हायला लागली. मला अजूनही सांगायचंय साहेब, काही बिघडलं नाही. अजितदादा पवार ह्या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची बेरोजगारसाठी प्रयत्न करणार, ओबीसीसाठी काम करणार, दलितांसाठी आदिवासींसाठी काम करणार, सगळ्यांना न्याय देण्यासाठी काम करणार. शेतकऱ्यांचा कांदा फेकला जातो आहे, टोमॅटो फेकलो तर होय, आता आम्ही त्यांच्याकडे जाऊन ठिय्या मांडून सांगू की याच्यावर मार्ग काढा. लांबून फक्त रस्त्यावर लढून हे करण्यापेक्षा आम्ही सगळे आमदार आणि आपल्याला घेऊन जे आहे त्या सरकारला आणि दिल्ली सरकारला सुद्धा आम्ही सांगू, हे करा, हे करण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. आम्ही आमच्यावर अरे भाई, तुम्हाला तुमच्यावर केसेस आहेत. अरे मला तर केसेसमधून जे आहे, मी बाहेर आलो, 2.5 वर्ष भोगला आम्ही सगळ्यांनी, आणि केस सुद्धा माझी डिस्चार्ज झाली. ते मुश्रीफ 2-3 महिने झाले, त्यांच्याविरुद्ध काही सापडत नाही, रोज तारीख. या अजितदादांचं सगळ्या केसेस क्लिअर झाल्या, त्या तटकरेवर केस नाही, त्या दिलीप कळसे पाटलावर केस नाही, त्या धनंजय मुंडेवर केस नाही, त्या जिरवळ्याचा केस नाही, त्या बनसोडवर केस नाही, ते आमचे भाईदास पाटलावर केस नाही, हां, या धर्मराज बाबा आत्रामवर केस नाही, हां, रामराजेवर केस नाही. कुणावर केस आहे भाऊ, कुणावर केस आहे? मग आमच्यावर ठपका नको की केसेस आहेत, केसेस आहेत म्हणून जातो. बाबा साहेब, आम्ही गेलो तर तुमच्या भोवती जे बडवे जे आहेत जमलेले आहेत की ज्यांनी ह्या सगळं वाटोळं करण्याचा विडा उचलला, त्याच्यासाठी आम्ही जावं लागलो. तुम्ही आवाज द्या, बडव्यांना बाजूला करा, ही सगळी मंडळीची आहे, पुन्हा एकदा तुमच्याकडे यायला तयार आहे आणि तुम्हाला बरोबर घेऊन जे आहे आपण जे आहे सरकारच्या माध्यमातून काम करू, सरकारच्या माध्यमातून काम करू. नागालँडला परमिशन दिली, आम्हाला पण परमिशन द्या, त्यांचा सत्कार केला, आम्हाला सुद्धा पोटाशी धरा. आमच्यासाठी आता साहेब निघाले, पहिली मीटिंग तर म्हणे येवल्यालाच होणार आहे, मग दुसरी मीटिंग कदाचित पुण्याला होईल, कुठे होईल. साहेब तुम्हाला अधिकार काही बोला, आम्हाला कान पकडा आमचे, पण आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही. आणि हा पसरलेला तुमच्या सभोवती पसरलेला धूर तुम्ही बाजूला करा आणि मग हे चित्र जे आहे तुम्हाला दिसेल की कोण कुठे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे सगळा अजितदादाच्या नेतृत्वाखाली जमलेला आहे आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी जे आहे मजबूतीनं जे आहे याच्यापुढे वाटचाल करायची आहे. आपल्याला सांगितलं जाईल की हे होईल, ते होईल, डिस्क्वालिफाई, आमचं काही होणार नाही. अरे आम्हाला सुद्धा कायदे कळतात आणि आम्ही सुद्धा जे आहे सगळी व्यवस्था करूनच कायद्याची जी आहे ॲफिडेव्हिट सहित आलेलो आहे, म्हणून घाबरायचं कारण नाही. सगळ्यांनी मजबूतीने उभं राहा, आपण निश्चितपणे जे आहे त्या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.